हेच मोठे नेते भाजपचे. जी काही पदं त्यांच्याकडे असतील असतील, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला नकली संतान बोललेले आहेत. हा अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का? अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का? कारण हा अपमान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचा नाहीये, पण माझ्या आजोबांचा आहे, माझ्या आजीचा आहे, पूर्ण घराण्याचा आहे, आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्या भाजपला दाखवायचा आहे ही महाराष्ट्राची माती काय आहे. हेच भाजपवाले बोलले होते की शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माती दाखवू काय असतं, आसमान दाखवू काय असतं. आज बोलत आहेत की आमच्या सोबत या, आज त्या भाजपला दाखवायचं ही महाराष्ट्राची ताकद काय आहे. वाटलं होतं आहे ना की आपल्याला इथे खोके देऊन विकत घेता येतील. त्यांना वाट या जवळ वरती. आपण वरती या, वरती या, वरती या, वरती या. मोदी आम्हाला नकली बोलला, उद्धव ठाकरे शिवसेना नकली आहे. मी सुप्रीम कोर्टला धनंजय चंद्रचूडला सांगितलं की अशी जर पक्षात जर फूट पडली तर या लोकांनी जर फूट पडून जर पक्ष फुटत असतील तर त्यांनी आशीर्वाद तुला आशीर्वाद निवडून देणार आणि संजय पाटलाला निवडून आणणार. मी सांगत होतो संजय पाटला निवडून आणणार. बघा, ही महाराष्ट्राची माणसं आहेत, ही मुंबई आहे. आज मी भाजपला विचारतोय, आहे हिंमत इथे येण्याची? आपण पाहिलं असेल देशामध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना कसं अटक केलं होतं, दिल्लीमध्ये उचलून जेलमध्ये टाकलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्यांना आज जी बेल दिलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे की अरविंद केजरीवाल साहेब किती चांगले नेते आहेत, किती ऑनेस्ट नेता आहे, किती स्पष्ट बोलणारा नेता आहे. भाजपवाले अरविंद केजरीवाल यांना घाबरतात म्हणून आत टाकलं होतं. आज ते जेव्हा बाहेर पडलेले आहेत, पंजाब असेल, दिल्ली असेल, दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची जी युती आहे, पंजाबमध्ये आप आहे, जास्तीत जास्त सीटा घेऊन भाजपला घरी बसवण्याचं ठरवलेलं आहे. आणि हेच मुंबईत वातावरण पाहतोय, हेच महाराष्ट्रात वातावरण पाहतोय, हेच बिहारमध्ये पाहतोय, हेच लडाखमध्ये पाहतोय, हेच कर्नाटकामध्ये पाहतोय. अब की बार भाजपा हे चित्र आहे.